आपल्या फिरकीच्या तालावर भलाभल्या दिग्गज फलंदाजांना गिरकी घ्यायला लावणारे भारताचे महान फिरकी गोलंदाज सुभाष गुप्ते यांची आज पुण्यतिथी. शेन वॉन मे बी लेटेस्ट बट सुभाष वॉज ग्रेटेस्ट अशा शब्दात वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार सर गॅरी सोबर्स यांनी सुभाष गुप्तेंचा गौरव केला होता. सुभाष गुप्ते यांचा जन्म 11 डिसेंबर 1929 रोजी मुंबईत झाला. सडपातळ बांध्याचे गुप्ते हे फिरकीचे जादूगारच. नेहमी लेग स्पिन करणारे गुप्ते त्याच शैलीत गुगली टाकायचे आणि हमखास बळी घ्यायचे. त्यांच्या बोटातील जादूमुळे केवळ फलंदाजच नव्हे तर समीक्षक देखील चक्रवायचे. 1954 आणि 1955 मध्ये मुंबईकडून खेळताना बहावलपूर 11 चे सर्व 10 फलंदाज त्यांनी अवघ्या 70 धावांत बाद केले होते. प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये सर्वच्या सर्व फलंदाज बाद करण्याचा विक्रम सर्वप्रथम सुभाष गुप्ते यांनी केला. 1958 आणि 1959 मोसमात कसोटीत पदार्पण करणाऱ्या सुभाष गुप्तेंच्या वाट्याला जेमतेम 36 कसोटी सामने आले, पण त्यात देखील त्यांनी तब्बल 149 बळी मिळवले. सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. ज्या वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी पाहून जगभरातील गोलंदाजांना धडकी भरत असे अशा बलाढ्य वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सुभाष गुप्तेंनी 1953 सालच्या दौऱ्यामध्ये 23.63 सरासरीने 50 प्रथम श्रेणी बळी आणि 27 कसोटी बळी घेतले होते. यामध्ये 8 प्रथम श्रेणी सामन्यांचा समावेश होता. यशाच्या बाबतीत नशिबाने गुप्तेंना अनेक वेळा ऐन मोक्याच्या क्षणी हुलकावणी दिली. 1958 वेस्ट इंडिज विरुद्धच्या कानपूर येथील सामन्यात त्यांनी 102 धावांमध्ये 9 बळी घेतले. ते 10वा गडी सुद्धा बाद करणार याची साऱ्यांनाच खात्री असताना लान्स गिबचा झेल यष्टीरक्षक नरेन ताम्हानेंनी सोडला आणि जिम लेकरचा एकाच डावात 10 बळींचा विक्रम ते करू शकले नाही. कारकिर्द ऐन बहरात असतानाच एका अनुचित घटनेमुळे संतापून गुप्तेंनी कसोटी क्रिकेटलाच रामराम ठोकला. वेस्ट इंडिज मध्ये त्यांनी एका मुलीशी लग्न केले आणि तिथेच कायमचे स्थानिक झाले. 2000 साली सुभाष गुप्ते यांना BCCI मानाच्या CK नायडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 31 मे 2002 साली त्यांचे त्रिनिदादला निधन झाले. भारताचे अष्टपैलू फिरकीपटू विनू मंकट यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे अशोकला एकदा म्हटलेलं की क्रिकेट जर जादू असेल तर सुभाष गुप्ते हे जादूगार होते. खरंच गुप्तेंनंतर भारतीय संघात अनेक फिरकीपटू आले, पण सुभाष गुप्ते मात्र एकमेवादित्यच राहिले.